खालच्या पातळीची भाषा आपल्या तालुक्याची संस्कृती नाही. तालुक्याला सुरुवातीच्या काळापासून चांगला राजकीय वारसा लाभला. मात्र गेल्या आठवड्यात लोणीच्या आईसाहेबांबरोबरच आलेल्या सुजय विखेंनी निमोन अश्वी येथे केलेल्या भाषणासारखे भाषण गेल्या 35 वर्षांच्या काळात कधीच ऐकलं नाही. पुढील काळात जिल्ह्यातील वडीलधाऱ्यांना अशा पद्धतीची भाषणं ऐकायला मिळू नये अशी अपेक्षा व्यक्त करत संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरातांनी डॉक्टर सुजय विखे यांचे कान टोचले. भोजापूर धरणातून निमोन, पळसखेडे, कऱ्हे, सोनेवाडी आणि पिंपळे या 5 गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी दिलेल्या अविस्मरणीय योगदानाबद्दल आमदार थोरात यांच्यासह जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती मीरा चकोर आणि भीमाशंकर चकोर यांचा नागरी सत्कार निमोन येथे करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनार होते. आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, जिल्हा परिषद कृषी सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, माधव कानवडे, गणपत सांगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी निमोन पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. यावेळी आमदार बाळासाहेब थोरातांनी विखे परिवारावर जोरदार हल्ला करत त्यांच्या प्रत्येक आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं. मध्यंतरी सुजय विखे पाटील येऊन गेले, त्यांची भाषणं झाली, आईसाहेब सुद्धा बरोबर आल्या होत्या. त्यांच्यानंतर पादर तलाव काय मंजूर केला, कसा करता भूमिपूजन केल्या, ते इथं आल्या, कार्यक्रम तो भाषणाचा झाला. तुम्हाला सांगतो की त्यांचे त्या दिवसाचं भाषण आणि अश्वीचं भाषण मी 35 वर्षाच्या कालखंडामध्ये असं भाषण मी ऐकलेलं नाही, माझ्याकरता तरी ऐकलं नाही. मी एक नशिबवान माणूस आहे की असतील विरोधक आपल्या तालुक्याचे, काही विरोधी उमेदवार म्हणून उभे राहिले असतील, ते कधी काही बोलले नाही. काही जण आहे मसनवाट्यामध्ये बोलतात, ते मसनवाट्यामध्ये स्फुरण येणारी काही मंडळी इथं तुम्हाला माहिती का, तिकडं अग्निदान दिलेला असतो, पेटलेला असतो सरळ, यांचं भाषण सुरू झालेलं असतं राजकारणात. ताब्यामध्ये कुठून कुठं तिथं राजकारण जाऊन पोहोचतील भरसा नाही. त्यांना मी बऱ्याच वेळा निरोप दिले, मी एकदा सांगितलं की अरे कुठं जमलं तर तुम्ही असं करा ना, सभा तुमची जाहीर करा, येथील लोक येथील तेवढे बसतील, नसतील जमत तर आम्ही सांगतो लोकांना जाऊन बस सभाबाबत त्याची इच्छा पुरी करा. त्यांना फक्त दिसतं मसनवाटा, मसनवाट्यामध्ये गेले का स्फुरण येतं का, ते असे मसनवाटे पुढारी काही आहेत ते बोल, त्या दिवशी बोलले असतील का. आपल्याकडे फार तुम्ही राजकारणाची भाषण खालच्या पातळीला गेले असं कधी ऐकलं नसेल पहिल्यापासून. म्हणजे दत्ता देशमुख साहेब हे त्यांना त्यावेळेस होते आमदार, तेव्हापासून तो इतिहास जर जुने माणसं असतील कधी खालच्या पातळीला नाही, तत्वाचं भाषण विचारायचं असेल तुम्ही काय काम केलं पाहिजे हे सांगणार, तुमच्याकडून अपेक्षा काय हे विरोधी सांगणार, याच्या पलीकडे खालच्या पातळीचं भाषण संघ तालुक्याची संस्कृती नाही. दुर्दैवाने त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं, इथं ऐकायला मिळालं, त्याच्यापेक्षा अश्वीला आणखी जोर आला, गाडी तापेल आणखी तापली, साले दिले काय ते कोण म्हणलं व्हॉट्सअपला, त्यांनी ते भाषण ऐकावं, साले झाले की नाही, कुत्रे झाले की नाही, कुत्र्याचे शेपटं आम्ही झालं तरी आपण सगळे ते इतकं इतक्या पातळीला गेले. दुर्दैवाची गोष्ट आहे की शेवटी काही संस्कृती असते काळजी घेतली पाहिजे. मी सुद्धा एवढे वर्ष राजकारण करत असताना खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आपला वाद होताच नव्हता असं पडते, म्हणून माझं एकदा स्टेटमेंट त्यांच्या विरोधात दाखवायचं एक फक्त, कदाचित राधाकृष्ण विखे पाटलाबद्दल मी बोललो असेल पण एक स्टेटमेंट वडीलधाऱ्याबद्दल. त्यांनी एक पद्धत असते काही पाळल्या पाहिजे पद्धती, राजकारण काय कायम असत असतं असं समजायचं कारण नाही. परंतु आता कसं आता नवीन टोळक घेऊन करायचं दादा दादा दादाला अपेक्षा अशी की पुढच्या काळात नगर जिल्ह्यातल्या वडीलधाऱ्यांना अशा प्रकारची भाषण ऐकायची पाळी येऊ नये एवढीच अपेक्षा केली तर काय गाव का नाही, बोला चांगलं बोला काय म्हणजे सुंदर भाषण करावा, जिथं येऊन काय हरकत नाही, माझा मतदार संघ सुंदर पद्धतीने मांडणी करायला पाहिजे की मतदारसंघात काय व्हायला पाहिजे तर काय झालं नाही, मांडणी केली असती सुंदर पद्धतीने मांडलं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की पाहा आता आपल्या आमदाराला विचार करायची पाळी येईल असं म्हटलं असतं की नाही. तुम्ही यायचं अकडे तिकडे बोलायचं, यशो सूत्रेचे शब्द एक सरळ होईनात म्हणी, मला पाहावा लागेल, गोंधळ घालावा लागेल, इकडे काय घालावं लागेल, निमाना घालावा लागेल, आणि हे सगळं ऐकल्यामुळं आपल्याकडील गाडी जरा गाड्या तापेल होते, यांचे भाषण आज दिसत तापेल असे
शिवाजी म्हणतो लागत तो खरं तर पुत्रे शिर्दीचे आणून सोडायचा कार्यक्रम विनकरीच्या घाटा विनकर आहे की नाही रोज काही तर गैरअर्थ काढून दिला पण त्यांना सांगितलं की आमच्याकडे बिबटी आहेत आमच्याकडे पुत्र अश्वीमध्ये भाषण करत असताना ते म्हटले सुजय विखे असं म्हणतात माणसं काय आमच्याकडे मारतात काय म्हणी हे याच्या त्याच्या दारावर जातात ज्यांनी पाच पाच वेळा मला निवडून दिलं सगळ्या संस्थांमध्ये ज्यांनी मला ताकद दिली त्या कार्यकर्त्याच्या घरी दुःखद घटना घडल्यावर मी जावा का एवढं मला तुम्हाला सांग लग्नाला जातो सुख दुःखात जातो गेलं पाहिजे ना ज्यांनी आमच्यावर इतके मोठी ताकद त्यांनी आतापर्यंत दिली सगळ्या संस्थाचं कार्यक्षेत्र त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझी नाही त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं काय सगळ्यात त्यांचं मत नाही की इकडे येऊच नका जोरव्याला सुद्धा येऊ नका आता बोला काय करायचं अति तन फळ तन फळ तन फळ तन फळ ती सगळे आले किशन गेले किशन सायकली वाटल्या म्हणे आता सायकली वाटत असताना खरंय हे 20 सायकली फक्त तिकडे ज्यादा गेल्या बाकी आपल्या आपल्या याच्या पद्धतीने कोठा होता सभापती बाईचा 20 कोठा थोडा ज्यादा होता सांगितलं तिकडे देऊन टाका दिल्या 20 सायकलीने काय बिघडलं यापूर्वी अशी परिस्थिती होती की त्या 14 गाव जे त्या कार्यक्षेत्रामध्ये होते कवरेच्या आणि माझी आमदारकी असायची त्या कालखंडामध्ये सगळ्या त्या गावांमध्ये कायम त्यांचा राबता होता कार्यक्रम होते सगळं चालू असायचं मी बांधलेल्या शाळेच्या खोल्यांच्या इमारतींचे उद्घाटन कधी केले मी शब्द कधी बोललेलो नाही शब्द बोललो नाही मी कधी दादा तुमचं कार्यक्षेत्र येते शेवटी लोक मत देतात कशाला असायचं उद्योग एक शब्द बोललो नाही कधी उलट त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये आले 2004 त्यानंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं त्यावेळेस त्यांना तो जिल्हा परिषद गट म्हणलं तुम्हीच उमेदवार ठरवा पंचायत समितीचे 2 जिल्हा परिषदचा 1 एक असे तुम्ही ठरवा तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही ठेवा घेऊन जाणार काँग्रेसचे वाढून टाकू आता आता मात्र त्यांनी दोन्ही गट स्वतःकडं स्वतःचा विरोधी पक्ष नेते असल्याचा फायदा घेतला दोन्ही गट आपले गाव ते घेतले परस्पर तिकीट तिथे देऊन टाकले आता राग यायचं काय कारण एवढं हा सगळा राग बरं काय ही सगळी अशी मध्ये असं वाटायला लागलं याच काय खावं का घ्यावं खा असं आणि तो राग सगळा काढायला दुसरी गंमत झाली साखर कारखाने सुरू झाले या फरकीद्याचा आपला साखर कारखाना आपण नशिबाने माझा भाऊ चेअरमन आहेत व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कुठे चालवला आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद कारखाना असा मस्त चालला का इकून ऊस घातला पहिला नवा कारखाना केला आपण इकून ऊस घातला तिकून साखर निघाली इकून स्टील पाठवली वीज गेली मस्त चालला परमेश्वराचे खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी तुम्हाला सांगतो 2500 जी एफआरपी निघाली पहिल्यापासून द्यायला सुरुवात आपण केली पहिल्यापासून द्यायला सुरुवात केली आणि द्यायला सुरुवात केल्यावर तिकडं मात्र एक विषय चालू आहे मागचे देणार म्हणजे काकाजी मी सांगितलं सगळं त्याच बोलत नाही पगार किती दिवसाचे नाही ते पहा आपलं 1 तारखेला पगार संस्था कशा आहे रे आपल्या एकच नंबर आता असं मग एखाद्याला त्रास झाला तर त्याचं काय चुकी काय मानवी स्वभाव आहे ना तर ते डोकं म्हणत कदाचित असावं असं मला वाटतं ते मी काय दूध सण चांगला हे चांगलं ते चांगलं कुठं जातो तू मला तुम्ही जेव्हा तुम्ही कुणी सांगायचं तुम्ही कुठं गेले दुसऱ्या तालुक्यात महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि तुम्ही तिथं बसल्यानंतर कुणी जर आपल्याबद्दल असं म्हणलं असेल कार्य तुमच्या तालुक्यात नेतृत्व चांगलं नाही तुमचे माणसं चुकीचं वागणार आहे असं जर कुणी म्हटलं असं तर सरळ मला येऊन सांगा की चुकीचं आहे मला खात्री आहे आपले विरोधक जरी असतील आणि कुठं गेले फिरले तरी त्यांना सांगत असतील अरे संगमेर तालुका तुमचा वेगळाच आहे तुमचा तालुका चांगला आहे तुमचं राजकारण चांगलं आहे तुमच्या संस्था चांगल्या आहे तुमची बाजारपेठ चांगली आहे हे सांगितल्याशिवाय राहत नसतील हा आत्मविश्वास माझा आहे त्यांना आत्यापर्यंत चुकीचं आपण काही केलेलं नाही आता ते ती भनभन परत डोक्यात आणखी अगोदर 28 गाव होते 10 कारखाना या संस्था ते डोक्यात भनभन बसली असत आणि तिसरं एक कारण मला वाटतं बरं का म्हणजे मी विचार करतो कारण शोध घ्यावा तुम्ही एवढे का चिडले मला वाटतं पुढचा माणूस एकदम चिडला तर माणूस गंगन करीत चालतो काय झालं बाबा तिसरं कारण मला वाटतं की तुम्ही फार मोठी चूक करता सार कारण तुम्ही तर बंद करते मुख्यमंत्री म्हणायचं मी नशिबवान असं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप मोठं केलं मला
आणि मी माझ्या काय व्यक्तिगत काय माझ्या काय अपेक्षा आहे का तुम्हाला राजकारण करतो तुम्हाला दिसतं काही मजा आजा मुक्तमुख काही असा माणूस करतो काम करतो आज एक एवढ्या वर्षामध्ये एक दिवस माझा असं नाही की बिगर कामाचा गेलेला आहे एक दिवस नाही काही नाही आज झोपलोय बघ असा एक दिवस नाही आणि तर याला मला काँग्रेस पक्षाने खूप मंत्री आमदार म्हणून परत त्यातून कधी तिकीट मागितलं नाही तिकीट घरी येतो मंत्रीपद घरी येतो मी शेवटी ज्यावेळेस महसूल मंत्री झालो त्या दिवशी गोष्ट सांगतो की पृथ्वीराज चव्हाणांनी मला विचारलं पहिलं तर विलासरावांनी विचारलं होतं बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे मी म्हटलो कृषी खातं पाहिजे मला शेतकऱ्याचा मंत्री व्हायचं पृथ्वीराज चव्हाणांनी मला विचारलं बाळासाहेब खातं कोणतं पाहिजे मी म्हटलं सगळ्यात साधं खातं कोणी घेत नसेल ते मला द्या मी चांगलं काम करून दाखवतो महसूल खातं आलं त्या दिवशी महसूल खातं कोणाला दिलं जातं माहितीये ना तेव्हा आता जर माणसं म्हणत काय म्हणत जाऊ नका आणि गप्प सुरत आपल्याला कशाला कोणाला त्रास देता मग किती त्रास त्रागा किती होतो किती त्रास होतो पाहिलं नाही का तुम्ही किती त्रास होतो त्यांना इतका त्रास कोणाला द्यावा या मताचे आपण नाही ना आता बरं इथं म्हणत कुठं जातो लोक तेच बोलायला लागले त्यामुळे त्रास आणखी वाढला आणि ती भंडत सगळी इथं काढली त्यांनी बरं केलं एकदाच डोक्यात त्यांनी काढून टाक आणि मग हे करायला साधन काय साधन इथं हक्क मिळालं ते खरं की ते सरपंच निवडणूक झाली काय झालं निवडण्याचा चालतं पण निवडून येत असताना त्यांचं सर्टिफिकेट करेक्ट असणं गरजेचं आहे कायदेशीर असणं गरजेचं आहे बेकायदेशीर असेल तर चाललं माझे काय आलते व त्या असं गडबड सागावर मी म्हणलं कायदेशीर असेल ना तर ज्ञानेश्वरचे सुद्धा विरोधात मी राहील कायदेशीर असेल तर पण बेकायदेशीर असलं तर मी पाठीशी घालणार नाही आपली कामाची पद्धत आहे आला राजन गेले तिकडे आता विंचू चावला असं कळल्यानंतर विंचू चढवायचा कार्यक्रम झाला सुरू जाता येता जाता येता थांबायचं हे फक्त साधन आहे हत्यारे बसायची जागा झाली इथं उद्योग करायला माणूस मिळाला त्याला खतपाणी घालायचा कार्यक्रम चाललेला आहे पण तो तुमच्या हिताकरता चालला नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात ठेवा हिताकरता चाललेला आहे त्याच्यामध्ये राजकारण आहे आणि राजकारण मी कारण सांगितले तुम्हाला कारण काय कारण ते कारण आहे आणि हे साधन आहे आयता हत्यार मिळालं वापरू घ्या याच्यापेक्षा काही नाही एक दिवस ते असं फेकून देतील विचारणार सुद्धा आणि मग काही आणखी विष कारवायचा कार्यक्रम चालू झाला इकडे तिकडे फिरायचं तिथून बऱ्याच पोस्ट येतात तिथं बनतात तिकडे कॉम्प्युटर आहेत इंजिनिअर आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं बनतात तिथे येतात आणि त्याच्यातून मग त्या पोस्ट पाठवायच्या तिकडं होतं निळवंड्याच्या पोस्ट हे किती पाहिलं तुम्ही हे सगळं कुठून होतं चाललं आणि कशा घर चाललं हे तुमचं चांगलं चाललेलं आहे ते मोडता कसं येईल याच्याकरता प्रयत्न चालतो हे काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे आणि म्हणून खरं त्या पोरांच्या त्या सभेला त्याला उत्तर द्यावं असं नाही ज्यावेळेस तुम्ही मला वर्किंग कमिटीचे मेंबर आहे मी कायमस्वरूपी सदस्य मला केलं जिथं आदरणीय सोनेजी बसतात आदरणीय राहुलजी बसतात जिथं मनमोहन सिंग बसतात जिथं चिदंबरम बसतात त्यांच्या लाईन मध्ये मी बसतो तिथं बरोबर काँग्रेसच्या सर्वोच्च बॉडीचा मी सदस्य आहे आणि आज काँग्रेस पा ते पोरगी थियो असं बोलावं त्यांना कोणाशी बोलतो आपण कोणाबद्दल मी सगळ्यात विधानसभेमधला सगळ्यात सिनियर आमदार आहे सगळ्यात सिनियर म्हणजे गणपतराव देशमुखांनंतर माझा नंबर लागतो आणि नशिबान असं आहे की मी भाषणाला उभं राहिल्यानंतर सगळे खाली वाजतात शांततेने ऐकतात मी उभं राहिल्यानंतर शांतता होते हे तुम्ही मुद्दा आता क्लिप्स पाहिलं तर लक्षात येतो तुमच्या मुख्यमंत्री सुद्धा सगळ्यांना सांगायचं बसा रे आता गणपती ती क्लिप्स पाहायला की नाही अरे मंत्री असताना सुद्धा उत्तराला मी उभा राहिल्यानंतर गडबड नसायची समग्र शांत होतो मी नशिबाने असा तुमच्या आशीर्वादानं का होईना हे या गोष्टी मला मिळाल्या हे भाग्य मिळालं दुर्दैवानं आता हे ऐकायची पाळी आली माझी अशी इच्छा काय होतं जिल्ह्यातल्या वडीलधाऱ्यांना पुढे कधी काळाच्या वगैरे ते ऐकायला मिळू नये एवढं फक्त आपण ते डॉक्टरांनी काय सांगितलं ते सांगितलं का पोरासोरांनी अशी गंमत करू नये वडीलधाऱ्यांना काहीतरी वाईट साईट ऐकायला लागावं असं होऊ नये एवढी अपेक्षा आपली बाकी काय त्याच्याबद्दल आणखी काय बोलावं खरं ते आपलं काम आपल्या तालुक्यात आता किती कसं वाटतात ग्रामपंचायतीमध्ये इथं बाळासाहेबचा मुलगा आहे तिथे सरपंच इतका त्रास आहे काय सांगायचं तो भारी
तो नग मी घाला याच्यापेक्षा वर चढ. अरे आता सगळं इतक्या प्रार्थ्य चालू असतात जिथे ग्रामपंचायत आपलं काहीच नसतं. मला खरं म्हणजे निवडायचे ठरले तुम्ही विरोधक निवडून दाखवा आणि तुमचे वर्धक निवडून दाखवा उभे केले तर निवडता येतील का रे? कोणाचं वाईट केलेलं नाही बरं का. मला सांगायचं का ऐकायचं आपण वाईट अन्नात माती कालवली असं दाखवून द्यायचं कोणाचं. मला जेलमध्ये घालायचा प्रयत्न करायला दाखवायचं काम आपण केले. संस्था सगळ्यात सुंदर. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, बी आर चकोर, ज्ञानेश्वर सांगळे, गणपत सांगळे, नारायण कहार, सुभाष सांगळे, बाळकृष्ण कांडेकर, गंगाधर जायभाय, विकास शेंडगे यांची भाषणं झाली. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी यावेळी केलं. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.